आरोग्य ही धनसंपदा असून कॅन्सर सारख्या आजारांबाबत महिलांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी वेंगुर्ले येथे कर्करोग तपासणी व निदान शिबिरात केले. कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन यांच्या सहकार्याने व वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे येथील स्वामिनी मंडपमध्ये विवाहित महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वर्षा उसगावकर बोलत होत्या. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग व ऊर्जा कामगार मंत्रालयाचे डॉक्टर अमेय देसाई, कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत ज्ञाती, कार्यकारी संचालिका नीता मोरे, नगराध्यक्ष दिलीप किरप, भाजपचे प्रदेश सहसचिव शरद चव्हाण, बॅरिस्टर नाथपाई विद्यालयाचे उमेश काळणवकर, भाजप तालुकाध्यक्ष बाळू देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची कमाल मर्यादा ही 2015 सालापासून 3 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना याचा उपयोग झाला आहे. एकेकाळी मुंबई, गोवा, बेळगाव येथून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या वेंगुर्ल्यातील सेंट लुईस हॉस्पिटलला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन स्तरावर संवाद घडवून प्रयत्न करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेट्टे यांनी केले. या शिबिरात जनरल सर्जन डॉक्टर चंद्रशेखर जोशी, ENT सर्जन डॉक्टर संजय घड्डियाल, फिजिशियन डॉक्टर वीणा बोरकर, गायनॅक डॉक्टर शीला नाईक, डॉक्टर तृप्ती पोयरेकर, असिस्टंट डायरेक्टर हलिमा औरंगाबादकर, मिनल परब, राजश्री बुधरप, अमरीन शेख, नुरेन शेख, गायनॅक मीना खराटे, अंजना तोरसकर, राम धाडवे, दिलीप तिरलोटकर, पांडुरंग चव्हाण, राजन पुसलकर यांनी महिलांची तपासणी केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला एक आवर्जून संदेश द्यायला इथं पाठवला. पैशाअभावी किंवा उपचाराअभावी जे काय व्यक्तीचा मृत्यू होता कामा नाही महाराष्ट्रामध्ये, म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते 25,000 ठिकाणी 3 लाख रुपये जास्तीत जास्त आम्ही मदत देतो. महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त 42 कोटी रुपये यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये गेले होते. 3.5 वर्षामध्ये 350 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्हाला पाठवता आले. 650 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा आम्ही धर्मादाय रुग्णालयांच्या मार्फत 450 ते 75 धर्मादाय रुग्णालयांच्या मार्फत 20% कोटा हा गरिबांसाठी राहील आणि 600 कोटी रुपये आम्ही या माध्यमातून युटिलाइज करायला लावले. म्हणजे 1,000 कोटी रुपयाचं हे काम आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता परिषदेमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार करता आले. मला वेंगुर्ल्यातील जे स्थानिक प्रश्नांची जे धर्मादाय रुग्णालय इथं बंद पडलं आहे, माननीय धर्मादाय आयुक्त ह्या समितीच्या अध्यक्ष त्या धर्मादाय उच्चाधिकार समितीवर मी स्वतः पण यावरती एक सदस्य आहे. पुढील काळामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या आणि माझ्या संयुक्त भेटीतून या प्रकरणाचा तरी चांगला मार्ग आम्ही काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. ब्रेस्ट कॅन्सर जो महिलांसाठी होतो महिलांना होतो त्याची जर मी ब्रँड अँबॅसेडर झाले आणि हा संदेश मी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवू शकले की ह्या चाचण्या फार आवश्यक आहेत, प्रत्येक महिलाला त्यांनी चाचण्या केल्या पाहिजेत स्वतः घरी आणि सोनोग्राफीसारख्या टेस्ट वगैरे त्यांना कमीत कमी दरात किंवा विनामूल्य जे सामान्य माणसं आहेत ज्यांची ऐपत नाही ज्यांना परवडण्यासारखं नाही आहे त्यांना जर ह्या चाचण्या विनामूल्य मिळाल्या तर मला असं वाटतं की माझं मी ब्रँड अँबॅसेडर झाले तर सार्थक होईल. तर मी ब्रँड अँबॅसेडर झाले तर ह्याच्यावर फार जोर देणार आहे की त्यांना महिलांना ह्या चाचण्या विनामूल्य व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या गरीब महिला आहेत किंवा इव्हन मध्यमवर्गीय ज्या महिला आहेत ज्यांची ऐपत नाही आहे त्यांनासुद्धा या चाचण्या विनामूल्य व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक महिलेपर्यंत म्हणजे जेलमधली महिला असेल, भिकारी असेल किंवा कुणी असेल प्रत्येक महिलेपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. कारण महिलांना आपल्याला सशक्त करायचं आहे, निरोगी करायचं आहे आणि कर्करोगासारख्या जे रोग आहे दुर्धर रोग आहे त्याच्यापासून काय प्रिव्हेन्शन ते करू शकतात, काय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात तसं, तर ते काय प्रिव्हेन्शन करू शकतात हा संदेश प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण आपलं काय महाराष्ट्र राज्य फार मोठं आहे, आता प्रत्येकापर्यंत पोहोचणं म्हणजे तसं एक मोठा काय म्हणतो त्याला मोठा टास्क आहे. पण तरीसुद्धा प्रयत्नांती परमेश्वर. आपण ओमप्रकाशजींसारखे ऑफिसर CEO जेव्हा मुख्यमंत्र्यांचा उजवा हातच म्हणते मी त्यांना, त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व असतात जे स्वतःसाठी काम करत नाहीत
की पैसे कमवण्यासाठी की अंडर द टेबल काहीतरी घेऊया अशी त्यांची अजिबात ॲटिट्यूड नाही आहे. अतिशय पारदर्शक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ओमप्रकाश शेट्टे यांचं. आणि त्यांच्याकडून जर मला हा आदेश मिळाला तर मी कुठलाही आदेश मान्य करायला तयार आहे.